भाजप राजवटीत सामान्य जनतेला अच्छे दिन कधी येणार हे माहित नाही, पण मध्य प्रदेशातील भाजप सरकारच्या राज्यात बाबा बुवांना मात्र अच्छे दिन आलेत. पाच संतांना राज्यमंत्री करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारनं घेतलाय. सरकार त्यांच्यावर एवढं मेहरबान का झालंय पाहूया हा रिपोर्ट. नर्मदानंदजी, हरिहरानंदजी, कम्प्युटर बाबा, पंडित योगेंद्र महंत आणि भय्यू महाराज. कालपर्यंत साधू संत अशी ओळख असणारी ही संत मंडळी, मात्र यापुढे ते चक्क राज्यमंत्री म्हणून ओळखले जाणार आहेत. मध्य प्रदेशातील शिवराज सिंग चौहान सरकारनं त्यांच्यावर ही कृपादृष्टी केली आहे. नर्मदा नदीच्या संवर्धनासह वृक्षारोपण आणि जलसुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारनं ही पाच जणांची विशेष समिती नेमली असून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. यापैकी इंदूरचे भय्यू महाराज हे राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक बडे नेते त्यांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वीच भय्यू महाराजांच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांनी शिष्येसोबत विवाह केल्यामुळं ते चर्चेत आले होते. एकेकाळी भय्यू महाराज मॉडेलिंग देखील करायचे. कॉम्प्युटर बाबा पूर्वाश्रमीचे पायलट आहेत. उज्जैन सिंहस्थाच्या निमित्तानं ते पहिल्यांदा चर्चेत आले. स्वामी हरिहरानंद यांचा अमरकंटकला आश्रम आहे. नर्मदानंद यांचा दिंडोरीला आश्रम आहे. या बाबांना मध्य प्रदेश सरकार कुठल्या सुविधा देणार आहे ते आपण बघूया. या पाचही बाबांना 7,500 रुपये वेतन, गाडीसह महिन्याला 1,000 किलोमीटरचा इंधन भत्ता, 15,000 रुपये घरभाडं भत्ता, चहापाण्यासाठी 3,000 रुपये सत्कार भत्ता आणि कर्मचाऱ्यांसह स्वीय सहाय्यक देखील मिळणार आहे. मंत्रीपद हा एक संवैधानिक पद आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचा आणि किंवा अनादर करण्याचा मला कुठलाही अधिकार नाही. कारण राष्ट्राच्या निर्मितीसाठी, समाज निर्मितीसाठी, समता आणि समरसतासाठी, सामाजिक एकात्मकता आणि सौख्यासाठी आज जे सगळी काळाची गरज आहे की आपल्या सगळ्यांनी आपले कर्तव्य आणि उत्तरदायित्वांचा ध्यास ठेवून आणि आपले संविधानिक मूल्यांना कसं जिवंत ठेवायचं त्याच्यावर कार्य करणं गरजेचं आहे. केवळ हिंदू साधू संतांना राज्यमंत्रीपद देऊन निवडणुकांच्या तोंडावर शिवराज सरकार मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तो बाबाओं के नाम पर राजनीति करने की पुरानी शैली भारतीय जनता पार्टी की है, लेकिन मां नर्मदा का श्राप जो मुख्यमंत्री जी के साथ है, क्योंकि जिस प्रकार उन्होंने मां नर्मदा यात्रा के नाम पर राजनीतिक स्वांग और पाखंड रचा और अपना प्रचार प्रसार किया, वो सबके सामने है. और नर्मदा संरक्षण के नाम पर नर्मदा का अवैध उत्खनन कराने के जिम्मेदार माननीय मुख्यमंत्री जी हैं, उसका दंड उनको मिलेगा. और बाबाओं को मंत्री का दर्जा नहीं, उनको भगवान का दर्जा भी दे दें तो भी मुख्यमंत्री जी इस पाप से बचने नहीं वाले. उल्लेखनीय बाब म्हणजे मध्य प्रदेशात 6 कोटी झाडं लावण्याच्या उपक्रमात गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय. या संदर्भात गेल्या 28 मार्चला इंदूरमध्ये साधू संतांची बैठक झाली. या गैरव्यवहाराविरोधात नर्मदा घोटाळा रथयात्रा काढण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. त्यानंतर 31 मार्चला मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत काही प्रमुख संत मंडळींची बैठक झाली. आता त्यातल्या 5 जणांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आलाय. यापुढे आमची समिती रथयात्रा काढण्याऐवजी जनजागृती करणार असल्याचं कॉम्प्युटर बाबांनी स्पष्ट केलंय. अवघ्या काही दिवसांपूर्वी शिवराज सरकारवर नाराज असलेले साधू संत आता चक्क शिवराज सरकारच्या भजनी लागले. राज्यमंत्री पदाची ही मात्रा चांगलीच उपयोगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.